बाळासाहेब गायकवाड, उपाध्यापिका जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेलापूर बुद्रुक मुली, तालुका श्रीरामपूर, जिल्हा अहमदनगर। आज आपण इयत्ता 8वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेतील अत्यंत महत्त्वाचा घटक अभ्यासणार आहोत, ते म्हणजे वाक्यांचे प्रकार। यापूर्वी तुम्ही शब्दांचे प्रकार तर अभ्यासलेले आहेतच, आज आपण वाक्यांचे कशा प्रकारे उपप्रकार पडतात ते पाहणार आहोत। तर वाक्यांचे साधारण तीन प्रकारे वर्गीकरण करता येते। पहिले वर्गीकरण आपल्याला वाक्याच्या अर्थानुसार उपप्रकार पडताना दिसते। दुसरं म्हणजे वाक्याच्या विधानानुसार वाक्याचे उपप्रकार पडतात। तिसरा उपप्रकार वाक्याच्या क्रियापदाच्या रूपानुसार उपप्रकार पडताना दिसतात। वाक्याचे वर्गीकरण करताना पहिला जो प्रकार आपण पाहिलं की वाक्याच्या अर्थानुसार पडणारे उपप्रकार। अर्थानुसार पडणारे उपप्रकार म्हणजे काय? तर एखादं वाक्य आपण ऐकलं किंवा वाचलं तर आपल्या लक्षात येते की ह्या वाक्यामध्ये प्रश्न विचारलेला आहे, ते म्हणजे प्रश्नार्थी वाक्य। एखाद्या वाक्यामध्ये आपल्याला लक्षात येतं की इथे उद्गार चिन्हाचा उपयोग केलेला आहे आणि उद्गार काढलेला आहे, भावनेचा उद्गार काढलेला आहे, ते वाक्य म्हणजे उद्गारते वाक्य। तर वाक्याच्या अर्थानुसार साधारण पाच उपप्रकार पडतात, ते म्हणजे पहिला उपप्रकार आहे अर्थानुसार पडणारा, पहिला उपप्रकार म्हणजे विधानार्थी वाक्य। दुसरा उपप्रकार आहे प्रश्नार्थी वाक्य। तिसरा उपप्रकार आहे उद्गारार्थी वाक्य। चौथा आहे होकारार्थी वाक्य आणि पाचवा उपप्रकार आहे नकारार्थी वाक्य। हे झाले वाक्याच्या अर्थानुसार पडणारे उपप्रकार। दुसऱ्या प्रकारे वर्गीकरण करता येते, ते म्हणजे वाक्यातील विधानानुसार पडणारे उपप्रकार। आता साधारण वाक्य म्हणजे काय? वाक्य म्हणजे एखाद्या कर्त्याविषयी किंवा एखाद्या व्यक्तीविषयी काढले आपण म्हटलेलं विधान। तर काही वाक्यांमध्ये एकच विधान असतं, काही वाक्यांमध्ये एकापेक्षा जास्त विधानं असतात, तर त्या विधानांवरून देखील वाक्यांचे उपप्रकार पडताना दिसून येत। तर विधानांवरून पडणारा उपप्रकार म्हणजे पहिला उपप्रकार म्हणजे केवल वाक्य, दुसरा उपप्रकार म्हणजे संयुक्त वाक्य आणि तिसरा उपप्रकार म्हणजे मिश्र वाक्य। आता तिसऱ्या प्रकारे आपण वाक्याचे वर्गीकरण कसे करणार ते मी तुम्हाला सांगते। वाक्याचे वर्गीकरण आणखी एका प्रकारे करता येते, ते म्हणजे वाक्याच्या क्रियापदाच्या रूपानुसार केले जाणारे पडणारे उपप्रकार। आता क्रियापदानुसार म्हणजे काय? तर आपण म्हणतो देवा मला चांगली बुद्धी दे, इथे आपण देवाकडे प्रार्थना करतो, किंवा मुलांनो चला दरवाजे लावून घ्या, इथे शिक्षक आज्ञा करताना दिसून येतात। हे आपल्याला कशावरून कळतं? तर वाक्याच्या शेवटी येणाऱ्या क्रियापदावरून। तर या क्रियापदावरून देखील वाक्याचे उपप्रकार पडतात। त्याचा पहिला उपप्रकार आहे आज्ञार्थी वाक्य, दुसरा उपप्रकार आहे विद्यार्थी वाक्य, तिसरा उपप्रकार आहे संकेतार्थी वाक्य आणि चौथा उपप्रकार आहे स्वार्थी वाक्य। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या प्रत्येक प्रकाराचे बारकाईने अभ्यास करणार आहोत, ते अभ्यास आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया। धन्यवाद।